मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास नागपूरातील मेडिकल चौकात उन्हात रस्त्याच्या उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतला आणि 5 मिनिटात ही दुचाकी जळून खाक झाली. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना नागपूरातील मेडिकल चौकात उन्हात रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतला आणि 5 मिनिटातच ही दुचाकी जळून खाक झाली. नागपुरात अशोक चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर मेडिकल चौक आहे. या चौकातील भारत पेट्रोलियम या पेट्रोल पंपासमोर वेगो या गाडीने 2 इसम जात असताना या गाडीने अचानक पेट घेतला. दुपारी 12:15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून काही काळात आतच दुचाकी भडकली आणि 5 मिनिटातच ती जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली. या दुचाकीला कशामुळे आग लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही, परंतु उन्हामुळे ही दुचाकी पेटली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याने आग नियंत्रणात आली व ही आग नियंत्रणामध्ये आल्यानंतरच अग्निशमन दलाचे वाहक येथे पोहोचले. आग संपल्यानंतर नागरिकांनी वेळेवर न पोहोचण्याचे प्रश्न सुद्धा या दलाला विचारले. बाजूलाच उभ्या असलेल्या इतर दुचाकी आगीच्या भक्षस्थानी जाण्यापासून वाचवण्यात नागरिकांना यश आले. ही गाडी एका महिलेची असल्याची माहिती आहे. नागपूर शहरात उन्हाळ्यात अक्षरशः अशा घटना होतच असतात. या उन्हाळ्यातील ही दुसरी घटना असल्याचेही समजले आहे. समोर अशा घटना घडू नये यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी व आपल्या वाहनांची काळजी घ्यावी. शंकरा न्यूज साठी अंशडकनेचा रिपोर्ट. We'll be right back.